या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भारताची सागरी सीमेला लागलेले देश सर्वप्रथम भारत हा देश किंवा राष्ट्र अठ्ठावीस राज्यांचा संघ व आठ केंद्रशासित प्रदेश मिळून वर्तमानमध्ये बनलेला आहे क्षेत्रफळानुसार भारत जो आहे तो जगातील सातवा सर्वात मोठा देश आहे भारताला दोन प्रकारच्या सीमा लागलेल्या आहे एक म्हणजे जी पंधरा हजार दोनशे किलोमीटरची आहे तर दुसरी आहे सागरी सीमा जी सात हजार पाचशे सतरा किलोमीटरची लागलेली आहे अशा मोठ्या भारत या राष्ट्राची सागरी सीमा ही सहा अन्य परकीय देशाला लागलेली आहे या देशामध्ये खालील देशांचा समावेश होत असतो पहिला आहे पश्चिमे पाकिस्तान दुसरा आहे बांगलादेश तिसरा आहे म्यानमार ज्याला आपण भूतकाळात ब्रह्मदेश म्हणूनसुद्धा ओळखत होतो चौथा आहे श्रीलंका पाचवा आहे मालदीव्स आणि सहावा आहे इंडोनेशिया तर अशा प्रकारे या सहा देशाच्या जी सीमा आहे ती भारताच्या सागरी सीमेला लागलेली आहे